ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत उद्यानातील खेळण्यासाठी निधी उपलब्ध पण महापालिकेने प्रस्ताव दिला नसल्याने कामाला खो. इचलकरंजी महापालिकेच्या उद्यानातील खराब झालेल्या खेळण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून 25 लाखाची तरतूद केली होती, परंतु खेळणी बसवण्याच्या कामाचा प्रशासकीय मंजुरीसाठी आवश्यक असणारा प्रस्तावच महापालिकेने सादर केला नसल्याने खेळणी बसवण्याच्या कामाला खो बसला आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या शहीद भगतसिंग उद्यान राणीबाग मधील खेळण्यांची दुरावस्था झाली होती. प्रसार माध्यमे सामाजिक संस्था यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. सदरची बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली असतानाही सदरची खेळणी बसवण्याचे काम रखडलं होतं. माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे याबाबत निधी येण्यासाठी पाठपुरावा केला होता. आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून निधी मंजूर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पत्रही देण्यात आलं होतं. सदर पत्राची प्रत नगरसेवक बावचकर यांनी 23 फेब्रुवारी रोजी महापालिकेला देऊनही महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्रशासकीय मंजुरीसाठी आवश्यक असणारा प्रस्ताव नियोजन मंडळाकडे सादर केला नसल्याने महानगरपालिकेच्या उद्यानातील खेळणी बसवण्याचं काम रखडलं आहे. अनेक वेळा विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार असतात, परंतु निधी अभावी ते रखडले जातात. परंतु या ठिकाणी निधीची उपलब्धता करून दिली असतानाही महापालिकेच्या प्रशासनातील भोंगळ कारभारामुळे महापालिकेच्या उद्यानातील खेळणी बसवण्याचं काम रखडल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महानगर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी.